संत सोपानका फाउंडेशन आयोजित सुंदर माजी शाळा अभियानांतर्गत कराड तालुक्यातील वाहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालय प्रथम मान्यवरांच्या हस्ते झाला पुरस्कार वितरण सोहळा संत सोपानका फाउंडेशन आयोजित सुंदर माझी शाळा अभियानांतर्गत कराड तालुक्यात वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कनिष्ठ विद्यालय नांदगाव मनु द्वितीय तर खराड येथील न्यू इंग्लिश स्कूलने तृतीय क्रमांक मिळवला इतर तालुक्यातील क्रमांक अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय खटाव तालुका वत्सलाबाई गुदगे कन्याप्रशाला मायनी बनपुरी हायस्कूल बनपुरी व गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मांजरवाडी फलटण तालुक्यात मोदोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण कमला निंबकर बालभवन फलटण व सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज साकरवाडी पाटण तालुक्यातून न्यू इंग्लिश स्कूल एराड न्यू इंग्लिश स्कूल सळवे व न्यू इंग्लिश स्कूल मारुल तर्प पाटण जावली तालुक्यातून सह्याद्री माध्यमिक विद्यालय मारली महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी व वा न्यू इंग्लिश स्कूल मुरा चिकनवाडी कोरेगाव तालुक्यातून मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी श्री कोल्हेश्वर विद्यालय तांदुळवाडी मंगळापूर व सरोजिनी देवी मानसिंगराव जाधव विद्यालय विखळे वाई तालुक्यातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय वाई परखंदी हायस्कूल परखंदी व रामराव पवार माध्यमिक विद्यालय बोपेगाव खंडाळा तालुक्यातून ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरवळ शिंदेवाडी माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी व वाठार माध्यमिक विद्यालय वाठार मान तालुक्यातून न्यू इंग्लिश स्कूल दानवलेवाडी श्री काळभैरव विद्यालय काळचौंडी व श्री शंभू महादेव विद्यालय वरकुटे म्हसवड सातारा तालुक्यातून शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय कामेरी फत्तेपूर श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजेभोसले विद्यालय व ज्युनियर कॉलेज सोनवडी व चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय शेरेवाडी महाबळेश्वर तालुक्यातून चेतन दत्ताजी हायस्कूल मेटगुटाड हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार व इलाबन मेहता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तळदेव यांनी यश मिळवले सर्व विजेत्या विद्यालयांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच श्री संत सोपान काका फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच विजेत्या विद्यालयांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार